देवा, आज जेजुरी आणि पंचक्रोशीतील सर्व प्रजा मनात कोणतीही भीती न बाळगता घराबाहेर पडली आहे. संकट आलं होतं ते दूर झालं, परंतु खंडेरायांनी नेमकं काय केलं हे अजून अनेकांना ठाऊक नाहीये देवा. प्रधानजी, प्रजा आनंदी आहे हेच पुष्कळ आहे. होय देवा, परंतु देवा आता आपणास माझं ऐकावं लागेल. का नाही, परंतु आपण कशाविषयी बोलत आहात देवा? आता सर्व काम बाजूला आणि पहिलं काम विवाहाचं. प्रधानजी, मला कल्पना आहे की ज्या कार्यासाठी आपण इथे जेजुरीला आला आहात ते कार्य आपण नेटाने पुढे नेत आहात. होय देवा, परंतु आपण हट्टाने विवाह कार्याकडे दुर्लक्ष करत आहात. असे नाही. असो, देवा आपण नेवासेला कधी जाणार आहात? मी? होय देवा, वरपक्ष म्हणून आपण म्हाळसा देवींच्या आई वडिलांची भेट घ्यायला हवी. वधूपक्ष म्हणून परंपरेनुसार ते काही बोलत नाहीयेत, म्हणून आपण जास्त वेळ काढू नये देवा. वधूपक्षाचा विचार करता हे विवाह कार्य मोठं आहे, त्याची तयारी करायला त्यांना वेळ द्यायला हवा देवा. प्रधानजी, ती बोलणी करण्यासाठी आपण जाणेच योग्य ठरेल. ठीक आहे देवा, परंतु मी काय म्हणतो देवा, एवढं सगळं झाल्यानंतर आपण म्हाळसा देवींची प्रत्यक्ष भेट घ्यायला हवी, म्हणजे अशी माझी इच्छा आहे आणि आपण नाही म्हणू नये. मी विसरलोच होतो की आपण म्हाळसा देवींचे बंधू आहात. मग आपण जाताय ना? होय प्रधानजी. काही हवे आहे का आपणास? हो, तुमचं काम झालं असेल तर बोलते, उगाच माझ्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय यायला नको. तुम्ही मला म्हणाला होतात की एका सप्ताहात जेजुरीहून काही निरोप आला नाही तर तुम्ही स्वतः जेजुरीला जाल. खरंच? किंबहुना मीही त्याच गोष्टीचा विचार करत होतो की जेजुरीला जावं आणि खंडेरायांची भेट घ्यावी. अहो, विवाहाची तिथी जवळ आली आहे, पण अजूनही विवाह स्थळ निश्चित झालं नाहीये. विवाह म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? ते काही नाही, मी तुमचं काहीही ऐकणार नाही. तुम्ही ताबडतोब जेजुरीला निघाव. हो असा. म्हासा, माझ्यावर रागवली आहेस? मी कशाला रागवू? मग मला असे का वाटत असेल? कोणास ठाऊक. आणि मी रागवले जरी असेल तरी तुम्हाला कसे कळले ते? म्हासा, तुला आठवत
तुमच्याकडे जे अतिथी आले होते त्यांनी तुला काय सांगितलं? तुम्ही माझ्या हृदयात निवास करता, मग असे असताना तुझा राग मला कसा नाही करणार? माझा राग तुम्हाला दिसतो, पण माझ्या मनातली इच्छा मात्र तुम्हाला दिसत नाही. एखाद्या मुलीसाठी विवाह ही खूप मोठी गोष्ट आहे, तशीच ती माझ्यासाठी पण आहे. माझ्या विवाहासाठी मी माझ्या मनात खूप गोष्टी ठरवल्या आहेत, पण आपल्याकडून या बाबतीत कधी बोलणे झालेच नाही. जशी मी या विवाहासाठी उत्सुक आहे तसे आपण का नाही? माझा तुझ्यासारखीच या विवाहाची मला सुद्धा ओढ लागली आहे. मग तुम्ही हा कधी विषयही काढला नाही, म्हणून मी ठरवले जोवर स्वतः तुम्ही मला भेटणार नाही तोवर मी तुमच्याशी दर्पणातून बोलणार नाही. म्हसा, जे तुझ्या मनात आहे तेच होय. म्हसा, तुला आपली पहिली ओझरती भेट आठवते? त्या मंदिरापाशी जिथे मी तुला पहिल्यांदा पाहिले होते, त्याच मंदिरापाशी माझ्या आभूषणातील एक रुद्राक्ष तुला सापडला होता, आठवते? होय, मला अजूनही आठवतोय तो क्षण. म्हसा, आज त्याच मंदिरापाशी मी तुला भेटणार आहे. तू त्या मंदिरापाशी ये, मी तिथेच तुझी वाट पाहतोय. मला तुम्हाला एक सांगायचे आहे, मी तुमच्याशी दर्पणातून बोलणार नव्हते, पण तुमचा आवाज कानी पडला आणि तुमच्याशी बोलल्याशिवाय राहुलच नाही. मायानंदा, आपण म्हणालात त्याप्रमाणे जेजुरीला जायची तयारी करावी असे म्हणतो, कारण लवकरच जेजुरीला जावे लागेल अशी चिन्ह दिसत आहेत. मायसा, हे काय मायसा, अशी नटून थटून कुठे निघालीस? बाबा, मी जरा बाहेर जाऊन येते. बर. आत्ता अशी नटून थटून? अहो, जाऊ द्या तिला. गेले कित्येक दिवस ती घरात ना बाहेर देखील पडलेली नाहीये, कंटाळली असेल ती. मायसा बाळ, जा तू. हो, पण स्वतःची काळजी घे. हो बाबा. मायसा, मी उद्या जेजुरीला जावे असे म्हणतो, म्हणजे खंडेरायांना भेटून विवाह स्थळ निश्चित करता येईल. हो, आणि लवकर घरी ये. अंधार पडेपर्यंत बाहेर फिरू नकोस, उगास आमच्या जीवाला घोर नकोय. अजूनही तुम्ही तिचे फक्त लाड करा, तिला काहीही बोलू नका. Dim 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 d
तेरे नारे नून तदीम दीम तना तेरे ना दीम तना तेरे ना नून दीम ता तेरे नारे नून तदीम दीम तना तेरे ना दीम तना तेरे ना असा असा किती वेगळं वाटतंय तुम्हाला असं पाहून, दर्पणात बघून बोलून मनच भरत नव्हतं माझं. तू एक गोष्ट विसरतीयस. काय? तू माझ्यावर रागवली आहेस. हो, पण मला आता तुमच्यावर रागवता येत नाहीये. महसा, तू अतिशय सुंदर दिसते आहेस. जेजुरीचा गड तुझी वाट पाहत आहे. हो, पण तुम्ही विवाह करायचा आहे हे विसरला. हसू नका, कारण विवाहाची अजून काहीच तयारी झाली नाही. मी किती स्वप्न पाहिली आहेत माझा विवाह होण्याची. विवाह होणार तेही ठरलेल्या तिथीलाच. हो, पण कुठे ते कळेलच तुला. म्हणजे अजून काहीतरी घडणार आणि मग विवाह. काय विचार करत आहात? माझा विवाह होणार हा माझा शब्द आहे. आणि तुला कसले वचन हवे? तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत माझे राहाल. Thank you.
या भूमीवर आपल्या विवाहाची वेदिका आहे, आकाशाचा मंडप आहे. सप्तपदीच्या पहिल्या फेऱ्यात मी तुला असे वचन देतो की केवळ यास जन्मी नाही तर अनंत काळापर्यंत तू माझी अर्धांगिनी राहशील. शिवावर जे प्रेम तू केले आहेस ते प्रेम कुणीही करू शकणार नाही याची मला जाणीव आहे. सप्तपदीच्या दुसऱ्या फेऱ्यात मी तुला असे वचन देतो की मी मार्तंड भैरव संपूर्णपणे तुझे दायित्व स्वीकारतो आहे आणि ते मी कदापि विसरणार नाही. तुला अत्यंत सुखात ठेवणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी अत्यंत प्रेमाने करेन. देवा खंडोबा, महाराजांना सांगितली तशी शिवलिंग मी तयार करायला घेणार आहे. त्यांनी सांगितलं की हे शिवलिंग तयार करताना मनात असा भाव पाहिजे की हे शिवलिंग म्हणजे निस्त शिव नाहीत तर त्याच्या बरोबर शक्ती बी आहे. माझ्याकडून सेवा करून घे रे देवा खंडोबा. महाराजांनी आधी हळदीचं शिवलिंग विसर्जन करायला सांगितलं आणि माझं घर असं सुन सुन झालं. तुम्ही माझ्या बरोबर नाही हे पाहूनच माझा जीव कासावीस झाला. मी तुमच्या बिगर कशी राहणार? पर आता तुम्ही आला सा, आता माझ्या घरला अंगणाला कशी शोभा आली बघा.